लाईनीला दर्शनाला चाललेत ना, मला असं वाटतं सो गाईज आता आपण निघालोय कॉरिडोर फिरायला. किती वाजलेत टायमिंग बघूया. 7:43 झालेत. रेडी वगैरे झालो, फ्रेश झालो भाई. दीड वर्ष झाली बुलावा येत होता दादाला, पण त्याचा बुलावा आमच्यासोबत होता. ट्रीप आमच्यासोबत निघणार होती त्याची, आणि आम्ही आता पटरी क्रॉस करतोय. पटरी क्रॉस करता करता ट्रेन पण आलेली आहे. अरे ती पटरी अशी प्रेस होते ना खाली. इथे याल ना अशा ई रिक्षा येणार. कल सुबह लगात आहो दोस्त, ठीक आहे, दर्शन लेने के टाइम. कॉरिडोर का, कॉरिडोर का तर आम्ही कॉरिडोरला तर चाललोय, पण हे बघा ना एंट्री बंद केले इथे. अपने को ये भाई मिले, एंट्री करवा के दे रहे, देंगे ना भाई पक्का. हाँ पक्का एंट्री करवाएंगे भाई, हम हरियाणा से हैं, हम भी यहाँ पे सेवा करने के लिए आए हैं. हरियाणा एचआर जी, एचआर गैंग, एचआर रोहतक. अच्छा आप कहाँ से हो सर? हम महाराष्ट्र. महाराष्ट्र से आए हैं भैया. हाँ. क्या नाम है आपका? शुभ प्रथमेश पाटिल. ए जय पाटिल. दो मिनिट, हमारा भाई वहां पे देखो बांबू ले रहा है. माला नको हे बघू शकता. महादेवाची स्टॅच्यू आहे, आणि आम्ही लास्ट टाइम आलो होतो ना हे फाउंटन एवढं नव्हतं चालू, पण उद्या प्रोग्राम आहे शायद. जेवढा तुम्ही जेवढा फिरणार ना तेवढा फिरू शकता. इथं आपण स्वर्गात आलोय असं वाटतं आपल्याला. एक नंबर ब्लेसिंग आहे भाई. रात्रीचा 9:30 असतंय, पण भारी एकदम. लास्ट टाइम तुम्हाला सर्व दाखवलं नव्हतं, पण मी यावेळी सर्व दाखवणार, कारण की आपला स्टोरेज प्रॉब्लेम. हा रोहनदा काय स्वर्गात आल्यावर का नाही वाटत का? भले स्वर्गात जाणार आहोत नाही जाणार आहोत माहित नाही, पण स्वर्गात आल्याची जिवंतपणी स्वर्गात फिरतोय असं वाटतंय भाई. आणि एवढी पब्लिक आहे रात्री फिरण्याला, पण फक्त आपसरा नाही आजूबाजूला. रोहन दादा जिंदाबाद. आता आपण सरळ जाऊया मंदिरा साईडला. भरपूर स्टॅच्यूज आहेत, म्हणजे लास्ट टाइम पेक्षा वाढलेत. आता केलेत नवीन नवीन, भरपूर केलेले आहेत, तुम्ही बघूच शकता. बोल काय लवकर बोल. मला असं वाटतंय जय पाटीलला माहिती आहे. ये भाई समुद्र मंथन, जेव्हा राक्षसांचा आणि देवांचा हे झालेला, तेव्हा देवानी नीलकंठ विष्णू तिकडे देवाच्या नाव आहे, पण तेव्हा देवाचं नाव नीलकंठ पडलेला. त्याच्यानंतर नीलकंठ जेव्हा पार्वती बघू शकता, आवाज येत असेल तुम्हाला. आणि दर्शनाला लाईन चाललेली आहे.
आपण उद्या म्हणजे सकाळी 3:30 पर्यंत आपण येऊया दर्शनाला आणि करू दर्शन. जसा भेटेल तसा असेल, गर्दी तर थोडीफार असणारच, पण करूया. आतमध्ये आवाज येते ना, जय श्री महाकाळा, बाहेर कुठं गुंजतं एकदम. मजा येते, मजा येते. प्रत्येक देवी देवतांचं वाहन आहेत बघा भाई, म्हणजे एवढे स्टॅच्यू इथे भारी भारी आहेत ना, बघण्यासारखे आहेत आणि खूप काही शिकवून जातात आपल्याला. सो गाईज, तुम्हाला बोललो होतो ना लाईव्ह दर्शन स्क्रीनवर, हे बघा आता दिसेल. हे बघा, हे बघा गाईज, खूप खूप म्हणजे खूप ड्रीम कम्प्लीट झालेली आपली. मागच्या वर्षी पहिल्यांदा आपण आलो आणि आपला पिंडीला शिवलिंगला आपला अभिषेक झाला. आता ते बंद केलंय ना, चालूच नाही केलं, एक वर्ष झालं. ठीक आहे भाई, पण कधीतरी आपण परत मौका आपल्याला असा भेटला पाहिजे का अभिषेक करायला, मजा येईल, भरपूर मजा येईल. दोस्तो जन्नत दिखाऊ, जन्नत देख लो. पेटपूजा करायला निघालोय आता कॉरिडोर मधून भाई. एकदम कसा वाटलं रोंदा? हां छान झालं. हा ना, स्वर्ग ना. लाडू वगैरे घेतले 400 रुपये. महाकाल का प्रसाद. सो गाईज, आम्ही आता आमची सवारी चालू करतोय. भावेश भाई एकदम रायडर आहे हमारे. नाही नाही, मी पकडून ठेवलाय भाई. हमारे भावेश खान एकदम रायडर आहे भाई, एकदम भाई. ट्रॅफिक में मत लेके जाना हमको. सो गाईज, आम्ही जेवायला आता निघालोय, भरपूर भूक लागले. जेवून थोडा आराम करून लगेच आपल्याला 2:30 पर्यंत दर्शनाला निघायचं. एकदम एक्सपिरियन्स भारी आहे या वर्षीचा आपला. मागच्या वर्षी पण भारी होता, पण यावर्षी थोडा फिरतोय जरा जास्त. आमच्यासोबत दादा आहे, मोगली दादा, जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. आपलं जेवण आलेलं आहे भाई. आपला एलबी शेजोचा ब्लॉग चालू आहे, दादोजी कोंडे स्टेडियम वाला. मी पार्टनरशिप कर जेवण वगैरे निघालोय. हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया फ्लॅश लाईट वर, कारण की आम्ही दोघं कोरा दिसू भरपूर. आणि भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये महाकालच्या दर्शनाला भाई. थँक्यू. जय मराठा, जय मराठा, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.